प्रत्यक्ष असू द्या, खास रसिकांच्या आग्रहास्तव या ठिकाणी निळावंतीची संपूर्ण कथा आम्ही सादर करीत आहोत. सादर करते स्वर सम्राट मनोज भडकवाड सुर्डीकर आणि पार्टी. तर मग ऐकूया निळावंतीची संपूर्ण कथा. ऐका सभेच्या सभावरा, ऐका माझ्या गिरधरा, का तो संपूर्ण निळावंती कथा. सुखी मापी मान्य करा पामराला, सुखी मापी मान्य करा पामराला. कथा ही निळावंतीची, ऐका कथा ही निळावंतीची. तर रसिकहो, निळावंतीच्या संपूर्ण कथेला सुरुवात झालेली आहे. आजच्या कार्यक्रमासाठी रत्नाची पारख करणारी माणसं बसलेली आहेत, मंडळी बसलेली आहे, विचारवंत आहेत, अभ्यासू आहेत. बऱ्याचशा लोकांनी पहिली ही कथा गायलेली आहे आणि आम्हीसुद्धा गाण्याचा प्रयत्न करत आहोत. एखादा शब्द चुकीचा गेला तरी माफी असावी. धन्यवाद. दिंडोऱ्या वनात एक गाव, थोर तपाचा प्रभाव, शांताबाई आणि रंगराव, दोघाचा एक जीव, एक जीव, दोघाचा एक जीव, एक जीव. कथा ही निळावंतीची, ऐका मी कथा ही निळावंतीची. दंडक अरण्यातील दिंडोऱ्या वनामध्ये एक छोटस गाव होत. त्या गावामध्ये शांताबाई रंगराव या दोघाचा संसार फुललेला होता. चिमणी रडून गेली तर अन्न मिळत नव्हतं अशी परिस्थिती, एक वेळेचं जेवण त्यांना मिळत नव्हतं. हा काय प्रकार आहे आम्ही कथेतून सांगतो. 18 विश्व दारिद्र्य दारुण, घरात नाही तिळ भर्यान, चिंताग्रस्त झाले हो मन, झाले एक कन्या रत्न, दुधापाई करते रुदन, दुधापाई. कथा ही निळावंतीची, ऐका मी कथा ही निळावंतीची. अठरा विश्व दारिद्र्य घरामध्ये होतं, तिळभर आण नव्हतं, चिंताग्रस्त दोघाचं मन होतं. आणि इतक्यात त्या शांताबाईला मुलगी झाली, कन्यारत्न जन्माला आलं. तिला दूध येत नव्हतं, दुधासाठी ती लेकरू रडू लागलेला आहे. आणि त्यावेळेला पुढं काय होतंय आपण ऐकूया. तारामध्ये पाळणा बांधिला, पाडव्याचा योग साधिला, काय ठेवावे मने नावाला, विचारी ती आपल्या पतीला, निळावंती ठेवलं नावाला, निळावंती. कथा ही निळावंतीची, ऐका मी कथा ही निळावंतीची. त्यावेळेला दारामध्ये पाळणा बांधला, गल्लीतल्या महिला जमा झाल्या आणि नाव ठेवायचा कार्यक्रम सुरू झाला. 13व्या दिवशी त्या मुलीचं बारसं करून नाव ठेवण्यात आलं. त्यावेळेला मुलीचं नाव बापाला विचारलं रंगरावाला, तेव्हा शांताबाईला बापानं नाव सांगितलं. निळा उजेड डोळ्यापुढं होता, आकाशाकडं बघितलं, अन्न पाणी घरात नव्हतं, म्हणून निळावंती असं नाव सुचवलं. आणि निळावंती नाव ठेवलं. निळावंती केळीच्या कमळाप्रमाणे वाढू लागलेली आहे. झाडून काढू लागली, सारवून काढू लागली, आईला मदत करू लागली, पाणी भरू लागली. नदीकाठी पाण्याला गेल्याच्या नंतर काय झालं आपण सांगूया. ऋषी बसले होते बारव काठावर, तहान लागली होती फार, बालिका निळावंती आली झर झर, हंडा घेऊन डोईवर उतरली, पार्वत झर झर उतरली. कथा ही निळावंतीची, ऐका मी कथा ही निळावंतीची. ऋषी नदीच्या तीराला बसले होते. जनावराला पाणी पिण्यासाठी नदीमध्ये पाणी होतं आणि माणसाला पाणी पिण्यासाठी बारव होती. त्या बारवच्या कडेला एक तपस्वी बसला होता.
नरड्याला कोरड पडली होती, पाणी हवं होतं, पण वृद्धप काळामुळं त्याला विहिरीत उतरता येत नव्हतं. धावतच आली निळावंती, तिनं पाणी काढलं आणि सांगितलं, बाळ मला पाणी देतीस का? त्यावेळेला तिनं पाणी त्या ऋषीला कसं दिलं आपण ऐकूया. ऋषी बोले निळावंतीला, सहन लागली बाळा मला, पाणी देतीस का पेयाला, पुण्य लाभेल तुला पालिके, पुण्य लाभेल तुला पालिके. कथाही निळावंतीची आई बाबी, कथाही निळावंतीची. त्यावेळेला बारवाच्या कडेला बसलेला तो ऋषी निळावंतीला बोलू लागला, बाळ मला तहान लागली, पाणी देतेस का थोडं? तुला खूप मोठं पुण्य लागेल. असं म्हणताच त्या बालिकेनं काय केलं आपण ऐकूया. पाणी दिलं या पेयाला, आनंद झाला निळावंतीला, आशीर्वाद देऊन ऋषी गुप्त झाला, जगातील सारी सुख लोळतील तुझ्या चरणाला लोळतील. कथाही निळावंतीची आई बाबी, कथाही निळावंतीची. पाणी दिलं प्यायला आणि त्या निळावंतीला आनंद झाला. ऋषींनी त्या मुलीला आशीर्वाद दिला आणि कोकशास्त्र नावाचा ग्रंथ दिला आणि ऋषी गुप्त झाले. आशीर्वाद दिला, बाई तुला जगातली सगळी सुख तुझ्या पायाजवळ लोळतील, असा आशीर्वाद देऊन ऋषी गुप्त झालेले आहेत. पुढे काय होतंय ऐकूया. कोकशास्त्राचा ग्रंथ दिला, अभ्यास दिला सांगितला, सतत अग्नी तेवत ठेविला, बसली वाचनाला कोरड पडली घशाला कोरड. कथाही निळावंतीची आई बाबी, कथाही निळावंतीची. कोकशास्त्राचा ग्रंथ दिला, अभ्यास करायला सांगितलं, सतत अग्नी पेटवला आणि ती वाचनाला बसली. नरड्याला कोरड पडली, अन्न पाणी न पिता, जिभेवर पाण्याचा थेंब न ठेवता, संडासला बाथरूमला न जाता त्या ग्रंथाचं पारायण केलं एका जागेवर बसून. आणि पुढे काय होतंय आपण ऐकूया. कोकशास्त्राचा अभ्यास केला, दिन राहून माहेरी, पशु पक्षाची बोली कळली अंतरी, निळावंती झाली नवरी नवरी. कथाही निळावंतीची आई बाबी, कथाही निळावंतीची. कोकशास्त्राचा अभ्यास माहेरी राहून केला, पशु पक्षाची बोली कळू लागली, तिला सगळं समजू लागलं आणि निळावंतीला आनंद झाला. त्यावेळेला निळावंतीचं लग्न झालं होतं, 8 वर्षाच्या कन्येचं पूर्वी लग्न होत होतं आणि लग्न झालेलं होतं. आणि पुढं बाईच्या वयात आल्याच्या नंतर तिला सासरची गाडी न्यायला आली. आणि पुढे काय होतंय आपण ऐकूया. थोर झाली गालावर चढली लाली, कोकशास्त्रात तरबेज झाली, गाडी सासरची नेहाला आली, नांदाईला चालली निळावंती, नांदाईला चालली निळावंती. कथाही निळावंतीची आई बाबी, कथाही निळावंतीची. उपवर झाल्याच्या नंतर गालावरती लाली चढली, बाईच्या वयात आल्याच्या नंतर कोकशास्त्रामध्ये तरबीज झाली आणि सासरवाडीची गाडी न्यायला आली. त्यावेळेला निळावंती लगबगीनं त्या सासरच्या गाडीमध्ये बसली आणि आई बापानी पानवलेल्या डोळ्यानं तिला वाट लावलं. आणि पुढं काय होतंय आपण ऐकूया. गेली बोलवानं वाट लाविली, नार सासरवाडीला गेली, सुखाची तिथं नांदू लागली, नाही सेवेला चुकली,
भरता राजा काही सेवेला चुकली भरता राजा कथाही निळावंतीची केला बोळवणीचा थाट लावली वाट नार गेली सासरवाडीला सुखाची नांदू लागलेली आहे भरताराची सेवा करू लागलेली आहे आणि भरताराच्या सेवेमध्ये कधीही चुकली नाही अशी ती निळावंती होती पुढे काय होतंय आपण ऐकूया एके दिवशी नार भरतार सुखामध्ये फार प्रीता निवार रात्र बहू झाली पती निजले पलंगावर पाय चुरी तबसली बसली निळावंती नार बसली कथाही निळावंतीची ऐकावी कथाही निळावंतीची एका दिवशी तिचा पती आणि ती विश्रांती घेत असताना यांची प्रीत रंगात आली आणि त्यावेळेला पती झोपी गेलेला आहे पतीचं पलंगावर ती पाय चोपू लागली आणि त्यावेळेला काय होतंय आपण ऐकूया जंगलात फुकला कोला सुंदर महाली नदी मधी वाहतो मुडदा कंबर कसली त्याच्या कमरेला दोन लाल खून सांगितली कोल्याची भाषा निळा वंतीला उमजली निळा कथाही निळावंतीची कथाही निळावंतीची जंगलात कोला भुकला आणि आपल्या कोलिनीला सांगू लागला लाडके नदीमधून एक मुर्दा वाहत आलेला आहे त्या मुर्द्याच्या कमरेला दोन लाल आहेत आपली जर भाषा कुणाला कळली तर तो भाग्यवान असेल ही भाषा निळावंतीला समजली आणि तिने उपाय केलाय काय आपण सांगूया नारीन उठाव केला सांगड धुंडली जागत होता भरतार हुशारी चढली म्हणे अशा अपरात्री अपरात्रीला नार कुट चालली चालली नार कुट चालली चालली कथाही निळावंतीची कथाही निळावंतीची आणि मग त्या नारीनं विचार केला निळावंतीनं इकडं तिकडं पाहिलं तर सांगड दिसली तिला भोपळ्याची ती भोपळ्याची सांगड घेतली आणि ताबडतोब नदीच्या दिशेने निघाली नवरा हुशार होता त्याने विचार केला अर्धी रात्री ही बाई चालली तरी कुठं म्हणून तिचा पाठलाग करावा आणि काय करते ती बघावा म्हणून नवरा तिच्या पाठीमागे लागलेला आहे पुढे काय होतंय ऐकूया पुढे नार मागे भरतार नदी तिरी गेली समकली वीज मुडता पाहू लागली घातली उडी नाही जीवाला झाली मुडता वडून आणला आणता हसली या गाली आणता कथाही निळावंतीची ऐकावी कथाही निळावंतीची आणि मग निळावंती पुढे गेली तिच्या पाठीमागून अव्वल सावलीनं नवरा पाठीमागून जात आहे नदीच्या तीरावर गेली कशाचाही विचार न करता वीज चमकली त्यात मुर्दा पाहिला आणि सांगड बांधली उडी घेतली पलीकडे गेली मुर्दा वडीत घेऊन आली आणि त्या मुर्द्याच्या कमरेला असणारे लाल शोधू लागली दातानं गाठ सोडत होती टरटरा धोतर फाडलं त्यामधून दोन लाल घेतले नवरा सगळं बघत होता त्याला वाटलं मड्याचं पोट फाटलं प्रेत खाणारी बायको आहे का काय थरथर कापू लागला आणि हुडहुडी भरलेली आहे त्याला पुढे काय होतंय ऐकूया हातानं गाठ सुटना बहुनार सिनली दातानं गाठ बाईन मोकळी केली जवळ होता भरतार हुडहुडी भरली नारीनं घेतले लाल तवातीला खुशाली झाली तवातीला कथाही निळावंतीची कथाही निळावंतीची Thank you.
दातांना गाठ सोडत होती, तिने ते लाल प्राप्त केले। नवरा इकडे थरथर कापू लागलेला आहे, त्याला होडहोडी भरलेली आहे। ताबडतोब लाल घेतले आणि बाई खुशाल झाली, घराकडे निघाली। पुढे काय होतंय आपण ऐकूया। निळावंती आली आपल्या घराला, नवरा तिचा मनात भेला, अन्न पाणी वरजिले वाळून गेला, बाप पुसू लागला बाळाला, बाप पुसू लागला बाळाला। कथा ही निळावंतीची आई बाबी, कथा ही निळावंतीची। निळावंती घराकडे येत असताना तिला बगल देऊन नवरा घरी आला, घाबरला, भिवू लागला, अन्न पाणी वर्ज केलं, वाळून चालला। त्यावेळेला दगडोजी पाटील आपल्या मुलाला म्हणू लागले, कार बाबा सगळं खाया पियाला असताना तू वाळाय का लागलास? त्यावेळेला मुलगा रडू लागलेला आहे, मुलाचं नाव आहे धोंडीराम। हा धोंडीराम रडत होता, आईला सुद्धा काळजी वाटत होती। आई मंजुळा आणि त्याची बहीण बकुळा या सुद्धा काळजी करत होत्या, आणि त्याच्या काळजीचं कारण विचारलं तेव्हा काय त्याने सांगितलं ऐकूया। औदास आणली आपल्या घराची, नदीवर गेली एके दिवशी, हातान वडी आणि दातानी तोडी, मेल्या मुडद्याशी बाई, मेल्या मुडद्याशी बाई। कथा ही निळावंतीची आई बाबी, कथा ही निळावंतीची। औदासा आणली घरला म्हणले तुम्ही, मी माझ्या स्वतः डोळ्यानं बघितलं। एक दिवशी नदीवर गेली, मेल्याला मुडदा वडवून काढला बाहेर, तरा तरा दातानं त्याचं पोट फाडलं। आता मला सुद्धा एकान दिवशी खाल्ल्याशिवाय राहणार नाही, असली कुठं बायको असती का, असा मुलगा म्हणत आहे। त्यावेळेला पुढं काय होतंय ऐकूया। किती काय बोले आकाशी, स्मशानात महादेवाच्या पायरी पासी, तीन कलया धनाच्या राशी, लाल असेल जया पासी, नशिबी धन आहे त्याशी नशिबी। कथा ही निळावंतीची आई बाबी, कथा ही निळावंतीची। त्यावेळेला आकाशामध्ये टिवटिवी गिरट्या घालत होती आणि स्वतःशी बोलत होती। ती काय बोलत होती? स्मशानामध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि तिसऱ्या पायरीच्या खाली काही धन आहे, ज्याच्याकडे लाल असतील त्यालाच ते धन सापडेल, तो नशीबवान ठरेल, अशी बोलत होती। आणि ही भाषा निळावंतीला कळली आणि तिनं काय केलं आपण ऐकूया। सासरा पहारा देतो माडीला, राखण होता निळावंतीला, एके दिवशी मध्यरात्रीला निघाली सत्य पाह्याला निळावंती, निघाली सत्य पाह्याला निळावंती। कथा ही निळावंतीची आई बाबी, कथा ही निळावंतीची। सासरा माडीला पहारा देत होता, तो सुद्धा भेत होता। पोरानं सांगितलं, म्हणला आपला बी एकांदिशी सून काटा काढील, आपल्यालाही फाडून खाईल, असा तो भेभ्यानं पारा देत होता। तरीही रात्री उशिरा बाहेर पडली आणि बाहेर पडल्याच्या नंतर निळावंती निघालेली आहे। सासरा पाठीमागून पाठलाग करत आहे, त्या निळावंतीला माहीत नाही की सासरा आपल्या मागून येत आहे। तो वलसावलीला थांबून सगळं बघत आहे। निळावंतीनं काय केलं आपण ऐकूया। पुढे सुन मागे सासरा गेली स्मशानापाशी, कमरेचा लाल काढून दावी पायरीसी, उलटल्या मग धनाच्या राशी, धनाला लपवू कशी बोलते, धनाला लपवू कशी बोलते। कथा ही निळावंतीची आई बाबी, कथा ही निळावंतीची। सून मागे सासरा त्या स्मशानापाशी गेली,
गेल्याच्या नंतर कमरेचं दोन लाल काढलं आणि त्या पायरीला दाखवलं. पायरीपशी धावताच धनाच्या राशी उलटून पडल्या आणि त्यावेळेला हे धन कुठं लपवावं म्हणून तिने विचार केला आणि काय केलं निळावंतीनं आपण ऐकूया. गावात बातमी एक होती खरी, एक मेली ब्राह्मणाची म्हातारी. गारीत पुरली तिला खरोखरी, उदान आणली बाहेरी. धन लपविती गोरी, धन कथाही निळावंतीची. ब्राह्मणाची म्हातारी मेलेली होती ही बातमी खरी होती. तिच्या नातेवाईकांनी तिला आणून पुरलेलं होतं. उदान ते मड बाहेर उकरलं, ती गार मोकळी झाली होती आणि त्यावेळेला ते धन निळावंतीनं त्यात लपवलं. सासऱ्यानं बघितलं, खरंच म्हणले मुडद उकरून खाती. आता मिलो म्हणला आपल्या घराचा काटा खावल्याशिवाय राहणार नाही. पुढं काय होत आहे आपण ऐकूया. निळावंती गेली घरी, सासऱ्याला भरली थरथरी. गाडी झोपली सासऱ्यान दारी, चलन हे तो मने माहेरी. बाप तुझा ग आजारी, बाप कथाही निळावंतीची. आई बाबी कथाही निळावंतीची. ती घरी गेली, सासऱ्याला थरथरी भरली. पोरानं सांगितलेलं खरं आहे, 100% मडी खाती आहे म्हणला सोनं आपली. आपल्याला सुद्धा खाल्ल्याशिवाय राहणार नाही. शेजापाजाऱ्याला खाईल, आख्या गावाला खाईल, गावाचा मसनवटा करील. म्हणून त्यांनी गाडी झोपली आणि तिला माहेरी सोडायचं ठरवलं. तुझा बाप आजारी आहे असा भाना केला आणि तिला घेऊन चाललेला आहे. तो प्रकार कसा आपण ऐकूया. निळावंती लागली रडायला, महिना अजून नाही झाला. काय म्हणून आणेव केला, सोडती माहेराला. पाल चुकचुकली भिंतीला, पाल चुकचुकली भिंतीला. पाल कथाही निळावंतीची. आई बाबी कथाही निळावंतीची. निळावंती रडू लागली, अजून मला एक महिना सुद्धा झाला नाही. पुरतं म्हणले पती बरोबर प्रेमात दिवस सुद्धा माझे गेलेले नाहीत आणि माझ्याकडनं काय आणेव झाला असावा, काय चुकलं असावं. सासरवाडीची मंडळी मला माहेराला का सोडू लागलेत. आणि त्यावेळेला भिंतीवरती पाल चुकचुकली आणि ती भाषा निळावंतीला कळाली. त्या पालीनं काय सांगितलं आपण ऐकूया. पाल चुकचुकली बोलती काई, नको रडू तू निळावंती बाई. बोलानी टिटीवी चाग पाई, वनवास तुला आलाई. आलाई वनवास तुला आलाई, आलाई कथाही निळावंतीची. आई बाबी कथाही निळावंतीची. आणि तिच्याशी बोलू लागली. निळावंती रडू नको ग बाई, कोल्हा आणि टिवटिवी तिच्यामुळं तुझ्या नशिबी वनवास आलाय. तुझ्या घरच्याला तुझा संशय आलाय आणि त्यामुळं तुला माहेरी सोडलं जात आहे. गप गुमान जा असं सांगितल्यावर पुढं पाल काय बोलते आपण ऐकूया. दोन लाभ झाले दोन होतील तुला, सांगू नको ग तू कोणाला. शपथ माझ्या गळ्याची तुला, गुमान जा माहेराला. लाडके गुमान जा माहेराला, लाडके कथाही निळावंतीची. आई बाबी कथाही निळावंतीची. ती पाल पुढे सांगू लागली, दोन लाभ आतापर्यंत तुला झालेले आहेत, अजून दोन लाभ होतील. चार लाभ झाल्याशिवाय तू ही गोष्ट कुणालाही सांगू नको. तुला माहेरला सोडतील
तर गपगुमान जा अशी बोलत असताना निळावंतीला तिची भाषा कळू लागली आणि निळावंती चटकीने गाडीमध्ये बसली आणि पुढे काय होतंय आपण ऐकूया. निळावंती गाडीत जाऊन बसली, दोन कोस गाडी तवा गेली. तेरेदार आंब्याची होती सावली, बारव होती खाली. काय बोलती का गाई काय कथाही निळावंतीची ऐका मी कथाही निळावंतीची. त्यावेळेला निळावंती गाडीमध्ये बसली, गाडी गडगड गडगड सुरू झाली. दोन कोस गाडी गेली, डेरेदार आंब्याची सावली. त्या सावलीखाली बारव होती, सुंदर असं पाणी होतं आणि त्या झाडावरती आंब्याच्या एक कावळा आणि त्याची बायको कागाई हे दोघंजण बसले होते, बोलत होते. त्या कागाईला दिवस गेले होते आणि कावळ्याला ती बोलत होती. या ठिकाणी जर आपल्याला यांच्याकडून जर काय खायला मिळालं तर खूप छान होईल. ते काय म्हणतात पुढे ऐकूया. निळावंती म्हणे सोडा गाडी, भूक इथे भागवू थोडी. कागाई कावळ्याची होती थोडी, भाषा कळली बडबडी. सासऱ्याला भरली या हुडहुडी, सासऱ्याला कथाही निळावंतीची ऐका मी कथाही निळावंतीची. निळावंती म्हणाली, मामांजी या ठिकाणी थोडीशी गाडी थांबवा, थोडीशी भूक भागवू. तान लाडू भूक लाडू आपण बरोबर आणलेले आहेत ते खाऊयात. त्यावेळेला ती कावळा आणि त्याची बायको बोलायला लागलेली आहे. ती बडबडी भाषा ताबडतोब निळावंतीला कळली. इकडं सासऱ्याला हुडहुडी भरली. त्याला वाटलं आपलं डोळं फोडायला सांगते का काय, पुढं काय होतंय आपण ऐकूया. कावळा म्हणे जवळ एका गाई, हिते जेवतात एक बुवा आणि बाई. आपल्याला खायला दिलं तर देऊ यांना धनाची कलई, एक देऊ धनाची कलई, एक कथाही निळावंतीची ऐका मी कथाही निळावंतीची. कावळा बोलू लागलेला आहे त्या कागाईला, तू जरा जवळ ये, तुझ्या पोटामध्ये बाळ आहे, मला माहिती आहे तुला भूक लागली. या ठिकाणी एक बुवा आणि एक बाई जेवायला बसलेली आहे. त्यांनी जर आपल्याला खायला दिलं तर एक कढई धन त्यांना आपण देऊ, असं म्हणत असताना ही भाषा निळावंतीला समजली आणि पुढे काय होतंय आपण ऐकूया. निळावंतीची होते लाही लाही, वनवास आला कोलाटी टीव्हीच्या पायी. इथं धनाची आहे एक कढई, घेऊन करू काय काय, घेऊन करू काय काय कथाही निळावंतीची ऐका मी कथाही निळावंतीची. त्या निळावंतीच्या जीवाची लाही लाही झाली. तिनं ऐकलं, आधीच माझ्या नशिबी कोलानी टिटीवीमुळं वनवास आला आणि तुम्हाला खायला देऊन एक धनाची कढई घेऊन मी करू तरी काय, पण माणुसकी म्हणून तिनं तान लाडू भूक लाडू त्या विहिरीच्या कट्ट्यावर नेऊन ठेवले आणि ती पोटूशी असणारी कागाई आणि कावळा ते खाऊ लागले. त्यांनी आशीर्वाद दिला. पुढं काय होतंय आपण सांगूया. गाडी झुपली सासऱ्यानं, पिंपळ वडाची झाडी गहन. वडाच्या कोपीत वडाच्या कोपीत रडती मुंगशीन. पतीचे गेले हो नयन, पतीचे कथाही निळावंतीची ऐका मी कथाही निळावंतीची. गाडी झुपली सासऱ्यानं पटकीनं आणि उलट तोंड करून बसलेला आहे. मला जर हिनं खाल्लं तर काय करू, हिच्या माहेरात सोडेपर्यंत जीव मुठीत घेतला होता आणि तो गाडी झुपून निघलेला आहे. वडा पिंपळाची दाट झाडी लागली आणि त्या वडाच्या कोपीमध्ये मुंगशीन रडत होती.
दुःख व्यक्त करत होती आणि ती कशामुळं दुःख करत होती हे निळावंतीला समजलं आणि निळावंतीनं काय केलेलं आहे आपण ऐकूया. मुंग सतळ मळतो नयन हिन मुंगशिन रडती पतीच्या दुःखान दुःख दोघाचे जाणिले जाणिले निळावंतीनं वंतीनं जाणिले निळावंतीनं वंतीनं कथा ही निळावंतीची कथा ही निळावंती नर असणारा डोळेहीन नेत्रहीन असणारा तो रडू लागलेला आहे तरपड करत आहे त्याला जग बघायला दिसत नाही. सापानं फुंक मारून त्याचं डोळं घालवलं होतं आणि ती तरपडत होता जग बघण्यासाठी आणि ही दुःख कळलं निळावंतीला आणि निळावंतीला कळल्याच्या नंतर पुढं काय होतंय आपण ऐकूया. वरी होती एक खडुळीनं औषध सांगती या ओझान ज्याच्या जवळ असतील लाल दोन फिरवाव डोळ्यावरून येतील मुंगसाचे नयन येतील कथा ही निळावंतीची ऐका मी कथा ही निळावंतीची. त्या वडाच्या झाडावर एक खडुळीन होती आणि ती औषध सांगू लागली तिची भाषा समजू लागली. निळावंती खालून ऐकत आहे ज्याच्या जवळ लाल असतील ते जर डोळ्यावरनं फिरवले तर मुंगसाचे डोळे येतील असं म्हणल्याच्या नंतर निळावंतीला आनंद झाला आणि तिनं ते लाल काढून दिले. पुढं काय होतंय ऐकूया. निळावंतीने लाल काढून दिले मुंगशिनीने डोळ्यावरून फिरविले मुंगसाला मग डोळे आले आनंदान नाचू लागले लागले आनंदान नाचू लागले लागले कथा ही निळावंतीची ऐका मी कथा ही निळावंतीची. निळावंतीने लाल काढून दिले त्या मुंगशिनीने डोळ्यावरून मुंगसाच्या ते लाल फिरवले त्याला दिसू लागलं आनंदानं नाचू लागला आणि तो म्हणतो ज्या सापानं फुंकून माझं डोळं घालवलं त्याच्यावर स्वारी करायची तो आपल्याला एकट्याला आवरणार नाही. तो बाहेर येतो तोंडातला मन काढतो आणि मणी काढून त्याच्या प्रकाशामध्ये तो चरत असतो. तो मणी आपण ह्या निळावंतीला देऊ हिला मदत करू असं म्हणून पुढं काय होतंय आपण ऐकूया. मुंगूस म्हणे पुढे घनदाट जंगल हिसर प्राणी वाघ आणि हसवल तुमच्या बैलाला फाडून खातील सासऱ्याचे काय सांगू हाल हाल सासऱ्याचे काय सांगू हाल हाल कथा ही निळावंतीची ऐका मी कथा ही निळावंतीची. म्हणू लागलं पुढं घनदाट जंगल आहे हिस्र प्राणी आहेत वाघ हसवल आहेत तुमची बैल आणि तुम्हाला फाडून खातील त्यामुळे तुम्ही ह्याच ठिकाणी मुक्काम करा आणि उद्या सकाळी जावा असं म्हणता मुक्कामाची तयारी त्या ठिकाणी केलेली आहे आणि पुढं काय होतंय ऐकूया. रात्रीचा तिथं मुक्काम पडला गाडी खाली सासरा झोपला निळावंती भोवती पारा दे याला झाडावरी पिंगळा बोलला बोलला रात्रीच्या तिसऱ्या प्रहराला बोलला कथा ही निळावंतीची ऐका मी कथा ही निळावंतीची. रात्रीचा मुक्काम त्या ठिकाणी पडला गाडी खाली सासरा झोपला आणि सांगितलं त्या निळावंतीला तू पहारा दे कारण का मी म्हातारा माणूस आहे मी कसा काय पहारा देणार. त्यामुळं निळावंती त्या गाडीच्या भोवतली फिरू लागली आणि रात्री झाडावरती पिंगळा बोलला रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी तो काय बोलला आपण ऐकूया. पुढे एक मोठी बारू पाणी निवळ संग तिथं एक राहा तसे भुजंग भुजंगाच्या तोंडामध्ये आहे मन
जरा तो उजिड़ा संग संग जरा तो उजिड़ा संग संग कताही निरावंतीची कताही निरावंतीची पुढे एक मोठी बारव आहे त्या बारवमध्ये निवळ संग पाणी आहे तिथे एक भुजंग राहतो आहे त्या भुजंगाच्या तोंडामध्ये मणी आहे मन आहे आणि तो बाहेर काढतो त्याच्या उजेडानं प्रकाशानं चरतो आणि परत तो मणी तोंडात घालून पुन्हा बारवमध्ये जाऊन पुढं काय होतंय आपण सांगूया भाषा कळली निळावंतीला लालाने मन येतील प्रकाशाला धान्याच्या लाटे एवढा भुजंग नाही आवरायचा मला एकटीला नाही आवरायचा मला एकटीला कताही निळावंतीची आई बाबी कताही निळावंतीची निळावंतीला भाषा कळली त्या पिंगळ्याची लाल आणि मणी हे जर एकत्र आले तर त्यांचा प्रकाश पडेल आणि आपण श्रीमंत होऊ असं म्हणल्याच्या नंतर एकटीला आपल्याला भुजंग आवरायचा नाही म्हणून मुंगसाची मदत घेतली आणि त्यावेळेला मुंगसानं काय केलेलं आहे आपण ऐकूया मुंगूस टेकडीवरती गेला हाका मारी तो गणगोताला लाखान मुंगस जमा झाली समयाला भुजंगावर केला हल्ला सुरवात झाली लढाईला सुरवात कताही निळावंतीची आई बाबी कताही निळावंतीची मुंगूस टेकडीवर गेला आणि आपल्या भाषेमध्ये आपल्या गणागोताला आपल्या साथीदाराला हाका मारू लागला लाखान मुंगूस जमा झाले आणि त्या भुजंगावर चालून गेले लढाई सुरू झाली आणि पुढे काय होतंय आपण ऐकूया मुंगसान हल्ला केला नागधरणीला पाडिला मन दिला त्या निळावंतीला आनंद झाला लाल लाविला पाण्याला लाल मन कताही निळावंतीची आई बाबी कताही निळावंतीची मुंगसानी त्या नागावर हल्ला केला आणि हल्ला केल्याच्या नंतर नागाचे तुकडे तुकडे केले त्याच्या जवळचा तो मन घेतला आणि निळावंतीला दिला तिला आनंद झाला लाल आणि मन हे दोघे सोबत घेतले आणि तिनं ते पाण्याला दाखवलं त्या निळावंतीनं विचार केला जे आरती भुजंग या ठिकाणी राहतो त्या आरती धन असलं पाहिजे तिनं पाण्याला दाखवल्याबरोबर सात कडया धनवरी आलं आणि पुढं काय होतंय आपण ऐकूया सांगू लागली सासऱ्याला पशु पक्षाची बोली कळते मला कोकशास्त्राचा अभ्यास केला धन भरलं गाडीला निघाले निघाली सासरवाडीला निघाले कताही निळावंतीची आई बाबी कताही निळावंतीची आणि हे सगळं बघितलं सासरा तर निक्का छक्क होऊन बसला आता काय करावं त्यावेळेला सासऱ्याला सांगितलं म्हणले भिवू नका कोकशास्त्राचा अभ्यास मी केलेला आहे या पशुपक्ष्याची भाषा मला कळते आणि त्यामुळं हा सगळा चमत्कार झालेला आहे सासऱ्याला आनंद झाला ही सन सून नसून ही माझी मुलगी आहे म्हणून त्यांनी काय केलेलं आहे धन गाडीत भरलं आणि गाडीत धन भरून माहेरला सोडण्याच्या ऐवजी सासरकडं गाडी वळवली आणि पुढं काय होतंय आपण सांगूया सासरा बोली निळावंतीला काय बोलत होतीस कावळ्याला डोळे काग माझे फोडायला बोलती सासऱ्याला गर्व होता का गाईला भूक कताही निळावंतीची आई बाबी कताही निळावंतीची
सासरा त्या निळावंतीला बोलू लागला, पहिल्या ठिकाणी जी तू कावळ्याला बोलवलं होतंस ते काय माझे डोळे फोडायला बोलवलं होतं का? नाही मामाजी, तिनं हात जोडले आणि सांगितलं त्या कागाईला दिवस गेले होते, आपल्याला जर काय खायला मिळलं तर एक कढई धन आपण त्यांना देऊ अशी ती म्हणलेली आहे. आणि त्या जाग्यावर हे दोघं आले आणि पुढं काय होतंय आपण ऐकूया. तिथलं घेऊन या धन निघाली सासरा आणि सुन, स्मशनापाशी जाऊन धावली कुण, मड खाल्लं म्हणून विचारी, मड खाल्लं म्हणून विचारी. कथाही निळावंतीची ऐका, कथाही निळावंतीची. तिथलं एक कढई धन घेतलं सासरा आणि सून, दोघ जण गाडीत बसून धन गाडीत भरलं आणि स्मशनापाशी आलेले आहेत. त्यावेळेला सासऱ्यानं विचारलं, ह्या ठिकाणची तर म्हातारी तू फाडून खाल्लीच. त्यावेळेला सासऱ्याला सून सांगत आहे, मामजी तसं काय नाही, आता पुढे ऐका काय होतंय. दोन लाला तिनं दाखवून मिळविले हो तिथले धन, ठेवले होते ही तलपवून सांगती हात जोडून सासऱ्याला, सांगती हात जोडून सासऱ्याला. कथाही निळावंतीची ऐका मी, कथाही निळावंतीची. पायरीला दोन लाल दावताच ते धन उन्मळून आलं. आणि ते धन कुठं लपवावं, आयतीच गार मोकळी होती, उदान मुडदा नेलेला होता, त्या गारीत ते मी धन लपवलं. आणि ते आता आपण भरून घेऊया आणि भरून घेऊन आपण निघून जाऊया अशी निळावंती म्हणत असताना पुढं काय झालेलं आहे. गाडी नेली धनानं भरून मोती माणिक नील जान, नवर देव तिचा बसला लपून करती समाधान, नवऱ्याच करीती समाधान नवऱ्याच. कथाही निळावंतीची ऐका मी, कथाही निळावंतीची. गाडी धनानं भरून नेली, माणिक मोती नील गोमेद अशा प्रकारचं सोनं चांदी सर्व गोष्टी त्याच्यामध्ये भरल्या आणि घरी नेल्या. पण पतीला समाधान नव्हतं, त्याला काहीच माहीत नव्हतं, तो घाबरलेला होता. पुढं काय होतंय आपण ऐकूया. कळती मला पक्षाची बोली, लालाची माहिती कोल्यानं दिली, सांगड घेऊन पोहत गेली गाठ हातानं सोडली, लाल घेऊन आली निळावंती. कथाही निळावंतीची ऐका मी, कथाही निळावंतीची. जवळ येत नव्हता, अंगाला स्पर्श करत नव्हता, बोलत नव्हता, हातचं खात नव्हता. त्यावेळेला तिने विचार केला, इतकं धन असून उपयोग काय, आपल्याला जर पती बोलत नाही तर नरा वाचून नारीचा जन्म सुना आहे अशी ती म्हणत असताना सांगत आहे, मला पशुपक्ष्याची भाषा कळली आणि ते कोले भोकले त्यांनी मड कुठून वाहत आलं ते सांगितलं, त्याच्या कमरेला दोन लाल होते आणि ती भाषा मला कळल्यामुळे सांगत टाकून पोहत गेले, मड कडलं आणलं आणि ती दातानं गाठ सोडली, टरटरा धोतर फाटलं, तुम्हाला वाटलं पोट फाटलं काय की, आणि ते लाल घेऊन मी आले धनी, माझी काही सुद्धा चूक नाही अशी ती सांगू लागलेली आहे. पतीच्या डोळ्यातून आनंदाचं अश्रू तरळू लागलं. पुढं काय होतंय आपण ऐकूया. नवऱ्याचा संशय फिटला, संसाराचा घोळच मिटला, आनंदानं राहू लागला पुजली निळावंतीला. मनोज काही सभेला, मनोज कथाही घडली अशी निळावंतीची, कथाही घडली अशी निळावंतीची, कथाही घडली अशी निळावंतीची, कथाही घडली अशी. नवऱ्याचा संशय फिटला, संसाराचा घोळ मिटला, आनंदानं पतीपत्नी राहू लागली.
त्या बायकोची सासऱ्यानं घरच्या कुटुंबानं पूजा केली निळावंतीची, म्हणली अशी सून कोणाला मिळेल। या कथेचा शेवट होत आहे। ही कथा किसन चौगुले शाहीर यांनी गायलेली आहे, तानाजी पाटील यांनी गायलेली आहे, शाहीर शिवाजी तुपवीरे यांनी गायलेली आहे आणि मी सुद्धा गाण्याचा प्रयत्न केला, एखादा शब्द चुकीचा गेला तरी माफी असावी। पामर एंटरटेनमेंट या चॅनलवरती ही कथा ऐका, तुम्ही ऐका, दुसऱ्यांना सांगा, दुसऱ्याच्या मोबाईलवरती पाठवा। धन्यवाद, धन्यवाद। कथा कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा।